तर नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या ठिकाणी आपण एक सिंपल टॉपिक बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय आहे की ज्या साईनच्या व्हॅल्यूज आहेत, साईन 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री, तर त्याच्या व्हॅल्यूज ह्या ज्या आहेत या कशा पार्ट करायच्या, हा जो पूर्ण टेबल आहे हा कसा पार्ट करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी काय माहिती का की हा जो आहे ना, या ठिकाणी आपण घेतला सपोज साईन ऑफ थीटा, त्याच्यानंतर कॉस थीटा आणि या ठिकाणी काय घेतला आपण टॅन थीटा. ठीक आहे, इकडे काय घेतला आपण 0 डिग्री, त्याच्यानंतर 30 डिग्री, त्याच्यानंतर 45 डिग्री, त्याच्यानंतर 60 डिग्री आणि नंतर 90 डिग्री. तर हे जे आहेत हे पूर्ण अँगल आहेत. तर एकच गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची, फक्त साईन थीटाचे जेवढे पण अँगल्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज आहेत तेवढ्या लक्षात ठेवायच्या, बस विषय संपला. साईन 0 डिग्रीची या ठिकाणी 0 येत असते, साईन 30 डिग्रीची या ठिकाणी 1/2 येत असते व्हॅल्यू, त्याच्यानंतर साईन ऑफ 45 डिग्रीची या ठिकाणी 1/√ या ठिकाणी 2 येत असते, साईन ऑफ 60 डिग्रीची या ठिकाणी काय येत असते, √3/2 येत असते व्हॅल्यू, आणि साईन 90 डिग्रीची या ठिकाणी 1 व्हॅल्यू येत असते. ठीक आहे, तर एकदम सोपं या पद्धतीने आपण या ठिकाणी जे पण आहे हे कॉलम या ठिकाणी करू शकतो. आणि ते कॉलम केल्यानंतर आपण या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने इझी टू अंडरस्टँड या ठिकाणी लर्निंग करू शकतो. तर कॉस थीटा या ठिकाणी काय की याच व्हॅल्यू या ठिकाणी रिपीट होतात, म्हणजे जो साईन 90 असेल तोच त्या ठिकाणी कॉस 0 असेल, मग साईन 91 आहे त्याच त्या ठिकाणी रिपीट होईल. आता ही व्हॅल्यू इथे आली √3/2, हीच व्हॅल्यू इथे आली 1/√2, हीच व्हॅल्यू इथे आली, हीच या ठिकाणी रिपीट होईल 1/2, आणि 0 साईन या ठिकाणी कॉस 90ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 आली. त्याच्यानंतर काय ही टॅन थीटाचा तुम्हाला माहिती आहे की टॅन थीटाचा फॉर्म्युला काय असतो, की टॅन थीटा इज इक्वल टू काय असतो, साईन थीटा डिवायडेड बाय या ठिकाणी काय असतो, कॉस ऑफ थीटा. तर साईन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा आला म्हणजेच टॅन थीटा येतो, म्हणजेच या साईन 0 डिग्रीला कॉस 0 डिग्रीने डिवाइड केला आपल्याला टॅन 0 डिग्री भेटेल. मग 0 डिवाइड बाय 1 या ठिकाणी आपल्याला 0 आला, तर 1/√3/2 या ठिकाणी काय येणार आहे तुझा 1/√3. त्याच पद्धतीने सेम टर्मला सेम टर्मने या ठिकाणी डिवाइड करतो आहे, म्हणजे या ठिकाणी 1 येणार आहे, इथे या ठिकाणी काय येणार आहे √3, 1/√0 दॅट इज इन्फिनिटी किंवा नॉन डिवाइन. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टडी करू शकतात. एकदम इझी टू अंडरस्टँड आहे, सिम्पल टू अंडरस्टँड आहे, कन्सेप्च्युअल लर्निंग इम्पॉर्टंट आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.